खोटी दाढी मिशी लावून आम्हाला शिवाजी महाराज संभाजी महाराज सांगायचं काम करू नये असा घणाघात मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले आमदार शरद सोनावणे यांनी अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर केला आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या अमोल कोल्ह्यांना राष्ट्रवादीकडून शिरूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. शिरूरमधील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव वडळराव पाटील यांनीही मी निधड्या छातीचा मराठा मी शिवरायांचा पाईक असं म्हणत मराठा कार्ड बाहेर काढलाय. चौकार युकार काय नाही तुम्हाला गाडून टाकेल ही भाषा त्यांची. तुम्हाला संपवेल, तुम्हाला नेस्तनाबूत करेल, कडेलोट करेल, अशा प्रकारची नाटकी भाषा आता सुरुवात झाली. पण मला काही नवीन नाहीये सगळं. मी बऱ्याच जणांना टोळवलंय आणि बऱ्याच जणांना पळून लावलेलं आहे. त्यापासून म्हणजे निधड्या छातीचा मराठा आहे, शिवरायांचा पाईक आहे आणि मला लढाईचा अनुभव आहे. त्यामुळे मला कोणी शिकवू नये, मला कोणी आव्हान देऊ नये, कारण माझ्या पाठीमागे माझ्या मतदारसंघातील जनता सर्वे मायबाप जनता हुशार आहे. हे स्वाभिमानी आहे, हे स्वतःच्या विचारांच्या ताकदीने उभी राहिलेली आहे. खोट्या दाणे मिशा लावून तुम्ही आम्हाला संभाजी शिवाजी सांगायचं काम करू नका.